नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आता मी चाललो आहे, खाली चाललो आहे, म्हणजे आमच्या वाडीचे गावकर आहे तिकडे चाललो आहे. कारण आज वाडीमध्ये गूळ घालणी असते. गूळ घालणी म्हणजे काय असतं? तर आता ज्याच्या वाडीमध्ये लग्न असेल त्यांच्याकडे भावकी कळवणी, गावकी कळवणी असं असतं. सो आता तेच काम आता तेच असणार आहे. आणि कशा प्रकारे असेल ते मलासुद्धा माहीत नाही, म्हणजे माहिती आहे म्हणजे, पण एवढं बऱ्यापैकी माहीत नाही. तर त्याच पण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून, आणि मग ह्याच्यातून तुम्हाला कळेल की कोणात अजून पण कशा चालीरीती परंपरा जपल्या जातात. सो आता जाऊया तिकडे आणि पाहूया आज काय काय पाहायला मिळतंय. राम राम म्हणजे कामाला का भेटत केसव कुठे गेला? खाली गेला पाना अशी बरोबर आहे ना, उशीत लावा. त्याचं पाणी नाही कुठे सात ना सात होईल सात करा पाच एकला आता दररोज पाणी लावतात तरी मी विचारतात विचारला पाहिजे आणि ती परत आठवण गावकर राहिली पाहिजे. लावणार कोण? एकदा थलावर एकदा थलावर अगोदर देतील आणि असा आहे ना पत्ता नाही काय करतील ते आम्हा इकडे देऊ का असा 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 म्हणजे एकावर टाका तो म्हणून कसा काय का बघा त्याने वाजून पाहिला आम्ही दिले लावा होय आहे ना पानं आहे एकावरच मांडायचा
किस्सा आना पण माझ्या सात देवाची गावाची सात सात लावली ना आपली सा खाली सा आहे सा महिना वारली तिथंच नको अजून या गावा थांबा दोघांचा खाली नागूर आहे ही सात तशी खाली सात करा दोघांची आहे ना नव मी काय म्हणतो एका देवाला एकाच भागवायचा सगळं डबल पान लावून लावा आहे ना पान हे बघा लावले आहे ना या पाडवा सातवा करा सात करा असा म्हणजे दोघांचं पण समाधान सुचत नसेल नाही तुम्हीच या मग देवाची एक दोन तीन चार पाच आणि सहा साडे दोन बरोबर हा एक नाही पाहिजे खाली दोन खाल्ले काढून टाकला तू आता लटबडशील करशील हे एक दोन देवांचे हे दोन यजमानांचे बांधायला हे नको खाली थलाची झाली ही थलाची झाली थोडीच डबल पान लावायचा हा गोल खाली लावायचा परत आपल्या देवाला डबल पान लावायचं आपण जाप दोनदा लावायचा दोनदाच लाय लागला दोन लावा दोन जाप दोनदा लावायचे मांडले आता मांडले मांडले काय भारी पहिले लावायला काय भारी होता भारी नाही होत मग तेव्हा जर कुठं गोल तेव्हावर चालू करा तेव्हा हा लय भारी आहे काम हा सोडवायला पुढे थांबा असून नाही मग पाण्याचा थेंब होता आता काय तापूसून वाड आता काय हो तुम्ही असं येणार तुम्ही चालेल मग याला एक ताट लागेल तुम्ही याला काय आधी फोड द्या ना परत देत पिशवी इकडे फोडलीच ना फोडली त्यातला लावत असाच झाला काम झाला लावू नको त्याला सांगता तरी हे दोन पिशव्या फोडलेले आहे दोघांचा असं टाकत त्याला हे पुढे अशीच असून दे बोला
यजमानीने आपला आणि तो यजमानी त्याला पार पाडतो. एक पानावर वागले असता देव काय हजार वर्ष तुम्हाला तारा सर झाला होता. नाही ना आपण काय करायच नाही मला काय नाही आम्ही औषध काम करायचं असतं औषध काम मी पाना वाढायला पण कंटाळा नाही करणार. तिथल्या गेम त्याच्यातल्या एक जागी असा तंदुर लावा खाली त्या खाली जाते खाली ते मी घेऊन जाऊ पहिली बोलितला एक देवाच्या पानावर सगळे दोन्ही पोळी झाले डबल चाप लावायचो झाला एक झाली हा खर्चे लावून झाले कुठल्यावर बस दोन्ही ती एक पोळीतला ती चिव टाकले आता बोला गाव प्रत्येकाने प्रत्येकाने घालतात माझ्या मध्ये टोपी नाही आणली बारीक करत आहे माझे लोक मोठे देव आता बिर्याणी पाना खाली मोपसे दिसतात ना त्या चुकला आहे आमचा थोडासा थोडासा चुकला आहे आमचा सगळ्या
किती पिणार आहे तू तस ताटभर बस आधी बस पुढे फुल भर एक छोटा आहे जास्त कुंभी माझा माळा असलेला अजून वाटत घेऊन जा हो दहा एक प्रॉब्लेम आहे जा पटकन देऊन कुठली काढली पाहिजे बांधू नाही ना काढा दिला काढा त्याचा नाही काढली का हा हिची आड काढले मी ही बघा अगं की बाया हे खाली तिकडे सुमन काकूया वैदिक काकडे या आमची थोरली आणि हा सोनू वाजा खाल्ला वाटार मी काढली ती सोयान सांगितलं ती ती मला म्हणते आणि कोण आहे जे हजर आहे ना त्यांना नाही पाणी नको दिसत टाके पातळीवर बघा पुटपुटी झाले का काय काढा
आता तुम्ही तिघ जण आहे ना वाढपी तिघ जण आहे पाना झाला जास्त दिवस एवढा झाला आहे बघून घ्या कांदा पाहिजे मुलं किती खात ते मला हातच नाही खाली भेटत नाही सोय वाटत चाय सोबत आम्हाला गाडी भेटला चार पाण्या चार परता फुलला इकडे तो काढला नाही बस ना बस न आहे तर आता वाढून त्याच्या जा मग तू खा बाबा त्यातला मग तुला तोंडात टाकली तर मी तर मंडळी म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल गुळ घालणे कशी असते गुळ घालणे म्हणजे काय असतं या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतात आणि मग कळवलं जातं की बाबा आमच्या घरी लग्नाचा कार्यक्रम समारंभ आम्ही ठेवलेला आहे त्यासाठी सहकार्य करा वगैरे अशा ज्या पहिल्या परंपरा जुन्या चालीरीत्या चालत आल्या त्या अजून पण आमच्या कोकणामध्ये जपल्या व्यवस्थित म्हणजे या निमित्ताने जरी सर्व एकत्र भेटतात बोलतात गप्प गोष्टी करतात म्हणजे थोडंसं थोडक्यात आपली काय काही हे असेल प्रॉब्लेम्स ते शेअर करतात सो त्यानिमित्ताने ह्या चालीरीती परंपरा तरी जपल्या पाहिजे आणि आमच्या कोकणात त्या जपल्या जात आहेत तर मंडळी तुम्ही बघितले असेल गुळ घालणी कशी केली जाते अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या चालीरीत्या आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जशा आपल्याला पॉसिबल होतील त्या पद्धतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सो आपल्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा आजची व्हिडिओ कशी वाटली तर भेटूया का पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये